मित्रांनो जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे यूट्यूबच्या संतोष शिंदे ऑफिशियल या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज चित्रपटसृष्टीला ज्यांनी ब्लॉकबस्टर सोनेरी दिवस आणून या महाराष्ट्राला चित्रपटसृष्टीची चांगल्या पद्धतीने विनोदातून कलात्मक गुणातून आणि ग्रामीण शैलीत ओळख करून दिली ते सन्माननीय कृष्णा उर्फ दादा कोंडके दादा कोंडके यांचं चित्रपट सृष्टीला मिळालेलं योगदान हे कधीही विसरता येणार नाही कदाचित तुम्ही सगळे दादा कोंडकेंना विसराल पण दादा कोंडकेंना विसरणं हे साधी गोष्ट नाही खरं तर भोर तालुक्यामध्ये अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये दादा कोंडके यांचा जन्म झाला दादा कोंडके यांना चित्रपटसृष्टीचा बादशाह म्हटलं तर कुठलीही गोष्ट त्यांच्यासमोर अतिशय ठेंगणी पडेल फार मोठं नाव दादा कोंडके हे महाराष्ट्राचं वैभव मराठी चित्रपटसृष्टीचा आरसा म्हणून दादांकडं खरं तर पाहिलं जातं भोर तालुक्याची शान दादा कोंडके मात्र भोर तालुका दादांना विसरला असं म्हणता येणार नाही कारण दादांना सगळीच लोक मानतात किंवा आठवणीत ठेवतात असं अजिबात नाही म्हणजे नेहमी दादांवर ज्याने ज्याने अन्याय केला आहे त्याच्यातली भोरमधली काही माणसं जाणीवपूर्वक आहेत असं म्हणायला हरकत नाही पण असो भोर तालुक्यातील आणि भोर तालुक्याची पुणे जिल्ह्याची शान म्हणून माननीय उर्फ दादा कोंडके यांना ओळखलं जातं त्यांचा जन्म आज आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी विनोदी बादशाह म्हणून भोर तालुक्यातील इंगवली येथे झाला भोर ते गिनीज बुक विनोदाचा बादशाह म्हणून शाहीर म्हणून एकाच वेळी नऊ चित्रपट प्रदर्शित करून सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर आणि वर्ल्ड रेकॉर्ड दादा कोंडके यांनी निर्माण केलेला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दादाची नोंद झालेली दा आहे आणि एकमेव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारे एकमेव दिग्दर्शक शाहीर दादा कोंडके यांचं नाव सन्मानाने घ्यावं लागेल माझी खरं तर भोर तालुक्यातील लोकांना हात जुडून विनंती महाराष्ट्राने देशाने दादा कोंडके यांना ओळखतील न ओळखतील आठवणीत ठेवतील न ठेवतील भोर तालुक्याने ठेवलं पाहिजे मी संभाजी ब्रिगेडचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि माझी मनस्वी इच्छा होती की कापूर होळ ते भोर रस्ता जो आहे जो रस्ता दादांच्या गावा समोरून जातो किंवा त्या भागात जातो त्या रस्त्याला स्मृतिशेष दादा कोंडके यांचं नाव दिलं पाहिजे तशी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी मागणीसुद्धा केलेली आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना दोन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आम्ही त्यांना तसं निवेदनसुद्धा दिलेलं आहे पण इच्छा एवढीच आहे की दादा कोंडकेंना विसरू नका कुणीही विसरू नका दादा कोंडके जर जोशी कुलकर्णी देशपांडे या अण्णावात जन्माला आले असते तर दादा कोंडके पद्मश्री नाही भारतरत्न मिळाला असता खूप मोठं त्यांना केलं असतं फक्त आपण एवढे आहे की आपण दादांचं कौतुक करू शकत नाही असो माननीय दादा कोंडकेने चित्रपट सृष्टीला तर जी प्रस्थापित घराणेशाही आहे ती दादा कोंडकेंनी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा दादांनी घराणेशाही संपवली हे दादांच्या कर्तृत्वाचा ठसा आणि आरसा आहे विशिष्ट ठराविक वर्गाला अर्थात मनुवादी विचारसरणीच्या लॉबिंगला दादांनी नेहमी लांब ठेवले दादांची काम करण्याची पद्धत दादांचा राजाश्रे दादांची एक देह बोली दादांची दोन टप्प्यातली भाषा ही नेहमीच ग्रामीण महाराष्ट्राला अत्यंत जवळची वाटत होती कारण दादानी क्वालिटीला महत्त्व दिलं दादानी स्वतःच्या ग्रामीण शैलीतून आपल्या कल्पक विद्वान बुद्धिमत्तेतून चित्रपट सृष्टीला बहुआयाम दिले आजपर्यंत दादाचा रेकॉर्ड तोडणारा एकही माईचा लाल जन्माला आला नाही ती ताकद फक्त भोरची आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आणि त्याच शिवरायांच्या मावळ्यांच्या मातीमध्ये दादांचा जन्म झाला खरं तर हा भोर तालुक्याचा तिथल्या मातीतला पुणे जिल्ह्याचा खरं तर स्वाभिमान अभिमान म्हणायला हरकत नाही पद दादांना सगळे विसरले हे मात्र नाकारता येणारी गोष्ट नाही राज्य सरकारने खरं तर दादा कोंडके यांचं मोठं राष्ट्रीय स्मारक भोरमध्ये करणं गरजेचं आहे अपेक्षा आहे की ते झालं पाहिजे परंतु प्रस्थापित लाँग टर्म चालणारे आमदारही लक्ष देत नाहीत प्रस्थापित घराण्यांमुळंच खर तर प्रत्येक भागामध्ये त्या त्या इतिहासाला समाज सुधारकांना महापुरुषांना किंवा दादासारख्या महान करा, करा कलाकारांना नेहमी महाराष्ट्रामध्ये उपेक्षिताचं जीवन जगावं लग लागलं आहे दादांबद्दल माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस बोलणं हे दादांवर एकतर्फी प्रेमामुळं कारण दादाच्या काळात आपण नव्हतो दादांचे चित्रपट जे काही ब्लॅक अँड व्हाईट दूरचित्रवाणीवर पाहिले असतील किंवा नंतर आता कलरमध्ये पाहतोय दादासारखा कलाकार मला होता येईल का हा प्रत्येक कलाकार दररोज प्रयत्न करत असतो पण कोण आणि कुणीच कुणाचंही कॉपी पेस्ट करून मोठं होता येत नसतं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं मला सगळं आयतं मिळेल मला दुसरे आणून देतील माझा फुकट सन्मान करतील मला भारी म्हणतील ग्रेट म्हणतील हे धंदे आळशीपणाचे आहेत तुमचं कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागतं लग्न झाल्यावर तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करता मग प्रत्येक इतर गोष्टीमध्ये दुसऱ्यावर का अवलंबून राहता हे आज मला प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं आणि हीच ड्युएल सिस्टीम भाषा दुभाषा म्हणून आपण एकाच शब्दामध्ये दोन अर्थ निघतील अशी भाषा दादा कोंडग्यांच्या चित्रपटातून वारंवार पाहता आली राज्य सरकारला या माध्यमातून का असे ना माझी विनंती आहे माझी भोर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समिती सदस्याला पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्षाला जिल्हा परिषद उपाध्यक्षांना आमदारांना खासदारांना मंत्र्यांना पालकमंत्र्यांना हात जोडून विनंती खास करून भोरमधल्या सगळ्या लोकप्रतिनिधी निधींच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आहे की भोर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनो दादा कोंडकेंचं राष्ट्रीय स्मारक व्हावं याच्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले आणि राज्य सरकारने जर करण्याचा संकल्प केला तर तुम्ही किती आयुष्य जगलेत ह्याला काहीच किंमत नाही परंतु हा चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च वारसा तुम्ही भोर तालुक्याच्या मातीत जतन केला पाहिजे त्यांचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे भोरच्या सन्मान्य आमदार असतील जिल्हा परिषदेचे कारभारी असतील पंचायत समितीचे कारभारी असतील तुमची जर मनस्वी इच्छा असेल तर कापूरहोळ आणि भोर मार्गाला दादा कोंडके यांचं नाव जर दिलं तर फार उपकार होतील तुम्ही आत्ता दुर्लक्ष करताय गेली पाच पंचवीस वर्ष झालं दुर्लक्ष करताय पुढच्या पिढी पिड़े, पिढीला दादा कोणकी हे नाव सुद्धा उरणार नाही हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही रायरेश्वराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याकडे जाणारा रस्ता चांगला करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत रक्त सांडलेल्या मावळ्यांच्या समाध्या तुम्ही जतन करू शकत नाही तुम्ही फक्त संपत्तीचे वाटा फक्त तुम्ही सांभाळू शकता तुम्ही इतिहासाचा वारसा किंवा चांगल्या माणसाचा वारसा जतून करत नाही हे तुमचं दुर्दैव आहे माझी विनंती आहे की तुम्ही आता पदावर असाल नसाल मरेपर्यंत एकदा तरी हे चांगलं काम करून जा तुमचाही शंभर वर्ष इतिहास आठवणीत राहील दादा मी तुमचा एक एकतर्फी प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता आहे तुमच्या विचारांचा पाईक आहे तुम्हाला मानाचा मुजरा ससने